नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं होम सर्विसवाला यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण शिकणार आहोत की सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनचं जे कॅपेसिटर असतं हे कॅपेसिटर स्पिन आणि वॉश मोटरला कशा प्रकारे जोडलं जातं याची आपण फिटिंग बघणार आहोत सर्व सर्व तर आणि याला आपल्याकडे बघा दोन मोटर आहेत एक वॉश मोटर आहे आणि एक स्पिन मोटर आहे तर यांना आपण कॅपेसिटर जोडणार आहे आणि याची टेस्टिंगसुद्धा घेणार आहोत आपल्याकडे एक सिरीज बोर्ड आहे आपल्याकडे एक सिरीज बोर्ड आहे या सिरीज बोर्डवरती आपण हे मोटर ध्वनीही चालू करणार आहोत तर या अगोदर सर्वांनी ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ला क्लिक करायचं आहे कारण यानंतर मी जो पण व्हिडिओ बनवेल तो तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला मित्रांनो आपण करतोय आपला व्हिडिओ स्टार्ट हे बघा मित्रांनो हे कॅपॅसिटर बघा चार वायरचं चा। सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनमध्ये हे चार वायरचं कॅपेसिटर असते सर्वांना माहितीच असेल काही टेक्निशियन असतील त्यांना हे बऱ्यापैकी माहिती असेल तर हे तुम्ही पण बघून घ्या हे बघा टिपकॉनचं आपलं कॅपेसिटर आहे दहा प्लस पाच एम एफ डी हे किती वायरचं चा? आहे चार वायरचं चा कॅपेसिटर आहे तर यामध्ये आपल्याला लग... अगोदर स्पिन मोटरला कोणता वायर जाणार आणि वॉश मोटरला कोणता वायर जाणार हे सगळ्यात अगोदर बघायचं आहे तर चला इथं बघूया आपण इथे बघा इथे सर्व लिहिलेलं असतात कॅपॅसिटरवरती पण कोणीही त्याला वाचत नाही कोणीही त्याच्याकडे लक्ष करत नाही तर इथं बघा दहा एम एफ डी दिलेलं आहे त्याच्या अगोदर लिहिलेले पहा आर अँड बी म्हणजे काय रेड आणि ब्ल्यू म्हणजे कोणता लाल आणि निळा वायर किती एम एफ डीचा आहे दहा एम एफ डी आपला यामध्ये निळा कोणता आहे हाय निळा याच्यातमध्ये बघा चार वायर दिल्यामुळे दोन निळे दिसत आहे आपल्याला आणि दोन लाल दिसत आहेत तर यापैकी त्यांनी काय सांगितलं आहे की बुवा रेड अँड ब्ल्यू दहा एम एफ डीचे आहेत म्हणजे याचा अर्थ काय होतो लाल आणि निळा वायर हा दहा एम एफ डीचा आहे तर यामध्ये बघा हा लाल वायर झाला एक आणि हा एक निळा झाला पण यामध्ये डिफरंट काय आहे म्हणजे फरक काय आहे की हे फक्त लाल आणि निळेचे हे दोन प्रकारचेच वायर आहे पण यामध्ये कसं आहे बघा हा लाल आणि पांढरा परत निळा आणि पांढरा अशा प्रकारे यामध्ये कलरिंग कोडिंग असते तर ठीक आहे आपल्यातला आता तुम्हाला कळायला असेल यामध्ये दहा एम एफ डी कोणता आहे ब्ल्यू आणि रेड म्हणजे लाल आणि निळा हे झाले आपले दहा एम एफ डी हे कोणत्या मोटरला लागणार ला ला ला? जी आपली स्ट्राँग मोटर असते म्हणजे ज्याला जास्त ताकद वापरल्या जाते आपलं जेव्हा कपडे टाकतो आपण तिच्यामध्ये वॉश मोटरमध्ये तर तिथे आपल्याला ते पल्सेटर घुमवण्यासाठी जे लागते ना त्यासाठी स्ट्रॉंग लागतात म्हणून हे दहा एम एफ डी हे वॉश मोटरला जाणार तर याला आपण काय या करू इथे गाठ मारून ठेवू की हे आपले फक्त दहा एम एफ डीचं आहे म्हणून ओके आता राहिले आपल्याला दोन वायर आता हे कसे ओळखायचे असतात इथे बघा इथे लिहिलेलं असतं सर्व कॅपॅसिटरवरती कोणी याकडे लक्ष देत नाही इथे बघा रेड अँड व्हाईट इथे दिलेलं आहे ब्ल्यू अँड व्हाईट किती आहे पाच एम एफ डी तर म्हणजे याचा अर्थ काय झाला आपला रेड व्हाईट आणि ब्ल्यू व्हाईट आहे पाच एम एफ डीचे हे बघा हे दोन वायर रेड हा रेड व्हाईट आणि ब्ल्यू व्हाईट तर ठीक आहे याला आपण तसंच सुटा राहू देऊ बाजूला ठेवू आणि आता आपण मोटरवर बघूया बघा आता कॅपॅसिटर हे मोटरला कसं लावावं लागतं इथे मोटरवर दिलेलं असतं सर्व काही इथे बघा ही वॉश मोटर आहे आपली एकशे वीस स्वॅटची असते हे बघा एकशे वीस स्वॅट आणि इथे दिलेलं असतं बघा हे कॅपेसिटर इथं सी लिहिलेलं आहे कॅपॅसिटरला कोणते वायर लागणार आहे ब्ल्यू आणि रेड आणि आपला यातून कॉमन कोणता असणार आहे हे खाली दिलेलं असतं येल्लो म्हणजे याचा अर्थ काय झाला आपला कॉमन कोणता यामध्ये वॉश मोटरमध्ये येल्लो तर याला आपण गाठ मारून ठेवूया जेणेकरून आपल्याला लक्षात राहील की हा फेज आहे किंवा कॉमन आहे आता कॅपेसिटरला कोणते वायर जाणार आहे आपल्या यातलून रेड आणि ब्ल्यू म्हणजे लाल आणि निळा तर आपण बघा इथं कॅपॅसिटरवर बघितलं होतं हे चार कॅपेसिटर जे आहे यामध्ये आपण बघितलं होतं की बा निळा आणि लाल वायर जो आहे दहा एम एफ डी एम म्हणजे वॉश मोटरचा आहे आणि ही मोटर कोणती आपली वॉश मोटर आहे कितीची आहे एकशे वीस वॅट हे तर लिहिलेलं आहे बघा एकशे वीस वॅट हिच्यामध्ये वॉश मोटर म्हणून लिहिलेलं नसतं ही व्हॅटवर कळा कळून घ्यावं लागते की वॉश मोटर आहे की स्पिन मोटर आहे आणि हे झाले आज आपले रेड आणि ब्ल्यू वायर दहा एम एफ डी एम तर आपण आता हे काय करणार इथे लावून देणार रेडला रेड लावू आपण कलर कोडिंग आहे म्हणून कॅपॅसिटरचे वायर इकडचे तिकडे झाले तरी चालतात काही प्रॉब्लेम नाही हे बघा आपण इथे आता असेंबल केले इथे आपण त्याला लावून दिले आणि हा आपण ब्ल्यू वायर कॉमन वेगळा ठेवला आहे हे कॅपॅसिटरला दोन्ही लावून दिले ज्याप्रमाणे इथे दाखवले आहे ना यांनी कॅपॅसिटरला कोणते वायर जातात इथे दाखवलेलं आहे बघा ब्ल्यू अँड रेड हे इथे कॅपॅसिटर लिहिलेलं आहे तर आपण प्रकारे वायरिंग करून टाकली आता बघा कॅपॅसिटरचे राहिलेले वायर कोणते आहेत आपले स्पिनचे स्पिनचे जे आहेत मग इथे स्पिनची मोटर बघायची स्पिनची मोटर असते बघा सत्तर वॅट यावरून आपण काय कळवतो की ही स्पिनचे मोटर आहे यामध्ये वायरिंग दिलेले बघा कॅपॅसिटर हे तर सी ए जे लिहिलं आहे ते कॅपॅसिटर कोणते वायर गेले रेड आणि ब्ल्यू म्हणजे लाल आणि निळा तर आपले हे कॅपॅसिटरचे आहे लाल आणि निळा आणि मग खाली कॉमन कोणता दिला आहे त्यांनी व्हाईट तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं यातला आता व्हाईट आपण वेगळा करणार हा वे व्हाईट वायर आहे याला आपण गाठ मारून ठेवणार आपल्याला समजण्यासाठी हा झाला वेगळा हा आपला कॉमन वायर आहे पांढरा जो आहे हा कॉमन वायर आहे तर मग या राहिलेले दोन वायर जे आहेत स्पिनचे स्पिन मोटरचे तर त्याला आपण स्कॅपेसिटरचे स्पिन वायर जोडणार आहे जे आपल्याला सांगितल्याप्रमाणे रेड आणि व्हाईट ब्ल्यू आणि व्हाईट ठीक आहे आपण निळ्याला निळा लावणार लाल लाल लावणार आपल्याकडे बघा हे सिरीज बोर्ड आहे या सिरीज बोर्डवरती आपण हे चेक करणार आहोत इथे बघा सिरीज बोर्ड बनवलेला आहे त्याला वायर इथे घेतलेली आहे मी सिरीज बोर्डची आता अग आग, अगोदर आपण बघा स्पिन मोटर चालू करणार तर स्पिन मोटरचा आपण कॉमन घेतला आहे ना हा पांढरा वायर तर हा आपण काय करणार इथे याला फिक्स करणार आणि हे जे दोन वायर आपले स्पिनचे याला आपण हातामध्ये धरणार अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला कोणते आता ही जी व्हाईट वायर ही कॉमन वायर आहे इथे आपण परत त्याला टच करणार नाही आहे आपण आता इथून सिरीज बोर्ड ऑन करणार आहोत आता हे सिरीज बोर्ड आपण ऑन केलं आहे ऑन केल्यानंतर बघा सर्वप्रथम बॉडी शॉट आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे इथे जर लावलं तर आपल्याला बॉडी शॉट वॉश जर असेल तर तिथे लाईट लागणार त्याकरता का काय करतो आपण इथे एक मेन लावतो इथे एक मेन लावतो म्हणजे आपण इथे करंट पास होते हे आहे आपलं ठीक आहे तर आपण आता याला टच नाही करणार आहे आपण काय करणार आहे आपले कॅपॅसिटरचे आप दोन वायर आहेत हे दोन जे वायर आहेत ना आपले कॅपॅसिटरचे रेड व्हाईट आणि ब्ल्यू व्हाईट तर यापैकी एका वायरला आपण त्याला टच करणार त्यावेळेस ती आपली स्पिन मोटर ऑन होणार हे बघा मित्रांनो ओके आणि इकड आता बघा ही रोटेशन ह्या साइडला होते बघा एकदा रोटेशन ह्या साइडला होते इकडच्या वायरला लावणार ना ला आपण तर इकडच्या साईडला रोटेट होणार हे बघा अशा प्रकारे आपण कॅपॅसिटर असेंबल करायचं आहे स्पिन मोटरचं आता बघा सिरीज बोर्ड ऑफ करतो आहे मी आणि आता वॉश मोटरकडे बघू इथून हे काढून टाकायचं आहे जर कॅपेसिटर चार्ज झाले असेल तर त्याला डिस्चार्ज करायचं या प्रकारे आपण डिस्चार्ज करतो तर चला आता आपण शिकूया तिकडे वॉश मोटर अशी करायची आता हे बघा इथून परत सिरीज बोर्डमधूनही आपण एक केबल घेतलेलं आहे आणि हा इथे आपलं आपला जो इथे येलो कॉमन वायर आहे येल्लो इथे आपण आता एक वायर याला लावून देणार हे बघा इथे लावून दिला आहे आणि त्यानंतर आपले बघा रेड आणि ब्ल्यू हे वायर आपण असे जवळ घेणार ओके आता बघा मित्रांनो मी सिरीज ऑन करतो आहे सिरीज बोर्डून केलं आहे ऑन आणि अगोदर आपण काय करणार बॉडी टेस्टिंग करून घेणार की कुठे शॉर्ट तर नाही आहे ठीक आहे मित्रांनो शॉर्ट तर नाही आहे आता आपण इथे टच करणार वायरला की के ही कॅपॅसिटरची वायर आहे ना हे बघा आपली मोटर ऑन झाली सर्वांना दिसतंय हे बघा ही वॉश मोटर आहे आता ह्या साईटला बघा ही रोटेड ह्या साईटला होते अशा प्रकारे आपण स्किन मोटरला कॅपॅसिटर बसवू शकतो तर ठीक आहे मित्रांनो याला आपण शॉर्ट करून घेऊ चार्ज तर नाही झाले तर सर्वांना कळालंच असेल की स्पिन मोटरला आणि वॉश मोटरला कशाप्रकारे कॅपॅसिटर लावायचं आहे ते तर प्लीज सर्वांनी कमेंट करायची आहे की बा यानंतरचा कोणता व्हिडिओ बनवायचा आहे किंवा आम्हाला हे कळत नाही आहे सर की याच्यावर एक व्हिडिओ बनवा मी तर तो बनवून देईन ठीक आहे तर सर्वांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा कारण की तुम्हाला यानंतरचे माझे जेवढे पण व्हिडिओ असतील तेवढे तुम्हाला मिळतील धन्यवाद